एक काकू होत्या त्या त्यांचा रिंगटोन उंच माझा झोका वाजला बँक वा, वा. आणि मी इतकी खुश काकू तुम्हाला हे गाणं आवडतं असं मी विचारलं हो हो खूप आवडतं तर मी म्हंटल मीच गायलं हे गाणं दॅट फिलिंग की अरे माझं गाणं माझं गाणं कोणीतरी ऍज अ रिंगटोन वापरतंय दिवाळी हा असा सण आहे जो तुम्हाला ग्रॅज्युअली जसे जसे तुम्ही मोठे होत जाता तितका जास्त समजत जातो आणि तितका जास्त गोड होत जातो का हे बघ पहिलं गाणं तर एकच येतं आली माझ्या घरी ही दिवाळी तर ही अरोरा साइडची दिवाळी कशी असते त्याच्यामध्ये काय वेगळ्या गोष्टी असतात इट्स अ बिट लावडर दिवाळी <laughs> <Hello Mr. Aruna, laughs> माझे जितके मित्र मंडळी आहेत ना ते सगळे म्हणतात की अरे हे वगैरे आल्यासारखं वाटत कारण सगळ्या प्रकारचे प्राणी इकडे आहेत आय हॅव अ व्हेरी व्हेरी अडोरेबल फॅमिली ना लपवून जायचे की ही शुड नॉट सी मी वायल गोइंग ऑन द रोड ही टू अरे जन्मको यात आम्ही इधर बॅट आजा और कुछ ना कहो गादे एक लाईन आय नो आयड आणि म्हणाले की किती गोड गायली आहेस तू wow. मी फोन मध्ये रडणार होते आनंद आश्रू म्हणजे आय हॅड नॉट एक्सपेक्टेड दिस सोनू सर कॉलिंग हिम सेल्फ अँड यू नो सेंग दिस आणि दॅट इज अ डू इट विथ शंकर महादेवन ते ऐकल्यावर मला असं एकदम हातपाय माझे कापायला लागले ना म्हटलं काय सांगताय मॅम सो so, uh, अमेझिंग म्हणजे मला तो एक्सपिरियन्स इतका अजूनही माझ्या अंगार नो शहारा काटा येतो की दॅट ही बहुत अच्छा गाया आपने म्हटलं सर आपको पता नहीं अभी मेरा सिर्फ रोना निकलने वाला था <laughs> तो मैं कोई गुंडा बदमाश अवधूत <laughs> सर अवधूत सरांकडून मी एक गोष्ट शिकले की यू नो की ते जे कॅरेक्टर आहे की ते कुठल्या एज ग्रुप मध्ये आहे त्या कुठल्या मनस्थितीमधून ते आता जात आहे yeah. या ऍट दिस जंक्चर वेन तो जो सगळं आहे यू नो टू एक्सप्रेस ऑल दॅट तुम्हाला गाणं आधी पाठ पाहिजे सो so, त्यांनी मला शिकवलं कधीही लक्षात ठेव जेव्हा तू गाणं हु गायला जाशील लिरिक्स आधी पाठ करून घे अँड देन यू कॅन इमोट कम्प्लिटली आठवण म्हणजे आय वॉज जस्ट आउट ऑफ सारेगम मधून आणि अवधूत सर मला आठवत तेव्हा ही वॉज द जज आणि म्हणाले होते की तू जेव्हा ह्याच्यातून बाहेर निघशील ना तेव्हा आपण एक गाणं करूया तो ही कॉन्टॅक्टेड मी की स्टुडिओमध्ये ये आणि मला ना सर्दी खोकला झाला होता वाईट मी म्हंटल यार माझं पहिलं गाणं आणि मला सर्दी खोकला झाला आणि आफ्टर आय फिनिश द रेकॉर्डिंग बाहेर आले मी आणि सर म्हणाले की हे बघ जानवी इथून पुढे प्लीज सी टू इट की तुला नेहमी सर्दी कसं झालेला <laughs> असला पाहिजे या कुंदेंदु तुषार हार धव श्वेत पद्मासना ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृति प्रभृतिभिः

कमाल 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 नमस्कार मिरची मराठीवर मी आई शपथ अजिश तुमच्या बरोबर दिवाळी म्हणलं की दिवाळी पहाटली पण मला माहिती आहे माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असं असाल की यार दिवाळीचे चार दिवस सुट्टी मिळते त्याच्यामध्ये सुद्धा पहाटे लवकर उठा गाण्याच्या कार्यक्रमाला जा सगळ्यांच्या गप्पा ऐका हे जर शक्य नसेल तर काळजी करू नका मिरची मराठी तुम्ही जेव्हा जेव्हा कधी उठाल दिवाळीच्या दिवशी त्या दिवशी तुमच्यासाठी त्या वेळेला ही आपली दिवाळी पहाट घेऊन आलाय आणि आज माझ्यासोबत गप्पा मारायला गाणी गायला एक असं नाव आहे ना मी जेव्हा जेव्हा रेडिओ शोवरती आम्ही जेव्हा बोलत असतो ना तेव्हा आम्ही वी ऑलवेज टॉक अबाउट सिंगर्स की यांनी हे गाणं गायलंय त्यांनी हे ते गाणं गायलं आहे तर हे जे नाव आहे ना हे घ्यायला मला इतकं आवडतं ना कारण त्याचा जो एक नाद आहे ना आणि हे गाणं गायलं होतं जानवी प्रभू अरोरा यांनी आणि आज मला इतकं छान वाटतं की ते नाव प्रत्यक्ष माझ्या समोर इथे बसलेलं आहे जानवी मॅम वेलकम टू मिरची मराठी थँक्यू थँक्यू सो मच सो मी तर सुपर डुपर एक्सायटेड आहे कारण दिवाळीचा माहोल तुम्ही असं छान असं लक्ष्मी सारख्या सजून आलेला आहात सो so मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की प्रत्येकाच्या आठवणीतली बालपणीतली एक दिवाळी असते सो yeah. so तुमची बालपणीची किंवा आठवणीतली दिवाळी कोणती आहे तुला खरं सांगू का एक अशी दिवाळी नाही आहे पण यु नो इट दिवाळी हा असा सण आहे जो तुम्हाला ग्रॅज्युअली जसे जसे तुम्ही मोठे होत जाता तितका जास्त समजत जातो आणि तितका जास्त गोड होत जातो कारण प्रत्येक दिवाळी बरोबर वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्ही आपल्या फॅमिली बरोबर शेअर करता म्हणजे सगळ्यात पहिला मला असं आठवण म्हणजे मला एक फारच अशी बारीकशी मी खूप लहान होते आणि माय मदर इज ॲक्च्युली शी इज दी ओरिजिनल आर्टिस्ट इन द फॅमिली कारण ती गाते ही गोड आणि रांगोळी ही सुंदर काढते तर आईकडून मी रांगोळी काढायला शिकले ती आठवण आहे माझ्या डोक्यात आणि एव्हरी इयर ती रांगोळी काढायचा जो प्रकार म्हणजे आईकडून शिकल्यानंतर आई, आई बरोबर बसायचे मग हळूहळू यु नो you know, माझ्याकडेच कम्प्लीट रांगोळीचं सगळं सूत्र माझ्या हातात आले होते या, या, आणि मग ते दोन तास तीन तास बसून आणि मग आई अगं किती ती मोठी बिकॉज आम्ही राहायचो टाटा माझे वडील टाटा मध्ये ही वॉज प्लांट हेड सो मोठी कॉलनी होती बंगला पण मोठा होता समोर गावचं सांगताय तुम्ही वी युज टू स्टे इन बोईसर तारापूर तर यु नो म्हणजे ती जी आठवण आहे मुंबईत आता ते सगळं फास्ट लाईफ वगैरे झालंय पण uh. माझं बालपण असं इतकं सुंदर गेलेलं आहे uh. समोर असा छान आवार आणि मागे uh, गार्डन मोठं सो so, रांगोळी काढायला असा स्कोप असायचा अँड वी युज टू रिअली हॅव अ ब्लास्ट मी अँड माय सिस्टर आणि आता ती परंपरा आणि ती वा, तो वारसा माझ्या मुलीकडे मी ट्रान्सफर केलेला सो माय शी इज ट्वेंटी अँड ऑफकोर्स पंजाबी अर्ध पंजाबी आणि अर्ध त्याच्याकडे येणार सो <laughs> so, uh, मजा मी आणि ती मिळून काढतो रांगोळी जेव्हा जेव्हा ती इकडे येते शीज इन डेल्ली डेल्लीमध्ये पण परीक्षा असतात वगैरे तर सगळे लफडी असतात आजकाल पण शी शीज हिअर यु नो वी एन्जॉयो पण असं कधी झालं की जेव्हा सुरुवातीला तुम्ही रांगोळी काढायला शिकत होतात मोर काढायला गेलात आणि बदक वगैरे असं खूपदा खूपदा असं अगदी लहान असताना वगैरे बट नाओ यू कॅन यु नो आता कॉम्पिटिशन मध्ये वगैरे मी भाग घेऊ शकते म्हणजे त्या रांगोळीमध्ये ते काय म्हणतात त्याला शेडिंग शेडिंग अँड एव्हरीथिंग आता आजकाल सगळ्यात पारंगत झालेली आहे <laughs> मी कारण मी फक्त मुलांच्या शाळेमध्ये वाढलेलं आहे मी त्यामुळे रांगोळी काढा हे काढा हे सगळं काम सगळं मुलांकडे असायचं त्यातल्या त्यात जर ज्याची चित्रकला बरी त्याला द्यायचं आणि एकदा ते मारून मुटकून माझ्याकडे आलं आणि मी ते मोराचं ते बदक केलं होतं मला ते त्यामुळे काय म्हणतो मी स्कार्ड आहे फॉर लाईफ टाईम पण तुला सांगू का एफर्ट साठी हंड्रेड मार्क्स या फॉर दॅट सो यु नो कौतुक आहे तू केलं जे काय सो दिवाळी म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक टिपिकल गाणं असतं दिवाळीचं सो <laughs> so, असं दिवाळी म्हणलं की असं कोणतं पहिलं गाणं डोळ्यासमोर येतं हे पहिलं गाणं तर एकच येतं आली माझ्या घरी ही दिवाळी मी एक लाईन म्हणते त्याच्यानंतर माझं फेवरेट गाणं म्हणते दिवाळी हा चालत कारण एक लाईन वगैरे चालत नाही आमच्याकडे हो जा आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नवून आली सप्तरंगात नावून आली आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी आणि ह्याच्यानंतर जे माझं फेवरेट गाणं आहे म्हणजे कारण माझी आई साईबाबांची खूप मोठी भक्त आहे तर त्यामुळे हे हे हिंदी गाणं मी म्हटलं तर चालेल का हा तर ते, ते दिवाळीचं माझं फेवरेट गाणं नक्की 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 दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पानी दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी मेरे बाबा के हाथों में जादू का पानी दीपावली श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति सत्य प्रेम की जलती निशानी सत्य प्रेम की जलती निशानी दीपावली मनाई सुहानी मेरे बाबा के हाथों जादू का मला वाटतं काही गाणी आहेत की जोपर्यंत त्या सणाच्या काळात आपण ऐकत नाही ना तोपर्यंत ती दिवाळी तो पूर्ण होत नाही म्हणजे गणपती म्हणजे जसं आपण अष्टविनायकाची गाणी ऐकतो yes. नाहीतर ते टिपिकल गजानन श्री गणराय ऐकतो तसं दीपावली मनाई सुहानी हे जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत दिवाळी पूर्ण आहे असं वाटत नाही सो आता फायनली असं दिवाळीचा माहोल वाटतं सो या दिवाळीचा कंटिन्यू करूयात मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं ते म्हणजे दिवाळी पहाटला परफॉर्म करणं किंवा ते एक व्हॅलिडेशन असतं दिवाळी पहाटला परफॉर्म करणं सो so, अशा अनेक दिवाळी पहाट तुमच्या लक्षात असेल की ज्याला तुम्हाला अमेझिंग दाद मिळालेली आहे पण अशी कोणती दिवाळी पहाट झाली की काहीतरी फसले आणि त्याच्यामुळे ती लक्षात राहिली हा दिवाळी पहाट किंवा इव्हेंट असं म्हणता येणार एकदा असं झालं होतं स्टेजवरती एकतर मी आज साडी वगैरे नेसून आलेली आहे <laughs> आणि कारण मला आत्ताच मी मला सवय आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये ना मी फोटो काढून टाकायची मला सवय मी अशी निघाली ना तयार होऊन वगैरे तर माझी नणन म्हणाली भाभी यू शुड वेअर साडी ऑफन तर uh, मी म्हटलं या बिकॉज राईट ना वेर आय एम गोईंग आय जस्ट हॅव टू सिट इन वन प्लेस मला जर जास्त उठावं लागलं चालावं लागलं तर ते खूप फसतं uh. तर त्या अवॉर्ड अवॉर्ड फंक्शन होतं का इव्हेंट आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली पण मी अशी स्टेजवर uh, जायला उठले आणि आय वॉज ऑलमोस्ट मी अशी कलंडून पडणार होती कारण साडी म्हणजे <laughs> आणि आय रिमेंबर अभिजित खाणकेकर होता बसलेला तिकडे त्याने पटकन मला धरलं नाहीतर मस्त तो आणि तो कॅमेरा मला असं फॉलो करत होता फॉलो करता करता असं मी मस्त पडले असते सो यु नो अशा काही काही आठवणी आहेत ज्या खूप फनी असतात स्टेजवरती पण ते फसता फसता राहिलं थँकफुली नाहीतर मग ते असं मस्त त्याचं नीम झाला असता त्याचा पडून उठताना माझी खात्री आहे की त्यावेळेला तुमचं वॉर्ड्रोप गडबडला असेल पण गाणं नक्कीच गडबडलं नसलं सो एखादं गाणं जे त्या मैफिलीत तुम्ही गायला असेल आणि कायमचं लक्षात राहिलं असेल असं एखादं आहे गाणं एक आहे भय इथले संपत नाही मला असं आठवतं हो क्या बात आय हॅड सांग दॅट सॉंग कारण एकतर हृदयनाथ मंगेशकर म्हणजे आमच्या सा, सगळ्यांसाठी आर्टिस्ट साठी एक अभ्यासक्रम आहे बरोबर अख्ख म्हणजे जितकं तुम्ही अभ्यास कराल तितकं आण म्हणजे आणखीन तुम्ही नवीन काहीतरी त्याच्यात तुम्हाला शोधता येईल ही जागा आपण मागच्या लाईकली नव्हती वगैरे असं असं आहे एकंदरीत आणि लताबाई म्हणजे दैवत आपल्या सगळ्या आणि साधारण एक म्हणतो ना ध्यानाला बसल्यानंतर जो एक भाव असतो तो भाव आहे या गाण्यामध्ये अगदी अगदी सो आय जस्ट सिंग दॅट प्लीज भय इथले संपत नाही भरा इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्या काळी गातो मी संध्या काळी गातो तू मला शिकविली गी रे सम्पना ते झरे चन्द्र सजना ते झरे चन्द्र ती धरती भगवी तत् पुनः उगवाया भय इथले सम्पत नाही मज तुझी आठवण ये ते मी संभ्या काळी गातो तू मला शिकविली गीते इथले क्या है, क्या बात बात है है अंगावरती काटा लागतो मला <laughs> खूप सुंदर खर तर गप्पांच्या प्रवासात थोडस थो 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 पुढे जाऊयात uh. मी जसं तुम्हाला म्हणलं की uh. जेव्हाही आम्हाला रेडिओवरती दिसतं दिसत कि आम्हाला आर्टिस्टची नाव ना दिसतं की कोणी कोणी गायलय uh. तर तुमचं नाव होतं जान्हवी प्रभू अरोरा uh. सो प्रभू आणि अरोरा ह्यांचं मिक्सर तुमच्या आयुष्यामध्ये आलंय तर ही अरोरा साइडची दिवाळी कशी असते त्याच्यामध्ये काय वेगळ्या गोष्टी असतात इट्स अ बिट लावडर दिवाळी हॅलो <laughs> मिस्टर <laughs> अरोरा <laughs> तुम्ही बघताय ना <laughs> हा म्हणजे माझे जितके मित्रमंडळी आहेत ना ते सगळे म्हणतात की अरे हे म्हणजे यांच्या घरात आलं की एक वेगळंच काहीतरी सरकशीत वगैरे आल्यासारखं वाटतं <laughs> कारण सगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला प्राणी इकडे आहेत आमच्या घरात युनो बट आय हॅव अ व्हेरी व्हेरी अडोरेबल फॅमिली आणि uh, uh, मजा येते खूप कुठलाही सणवार असला की आम्ही सगळे एकत्र येतो होल फॅमिली इज टुगेदर आणि जो गोंगाट असतो आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ही आहे की माझा दीर आहे ही इज ऑल्सो मॅरिड टू अ महाराष्ट्र आणि माझी शी ही ऑल्सो मॅरिड टू अ महाराष्ट्र त्यामुळे हे Uh, सगळे अख्ख म्हणजे माय हजबंड सेज आम्ही स्वतःला मराठी लोकांना विकलेलं <laughs> so, uh, आहे सो इट्स इट्स फन मजा खूप मजा असते पण ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुमच्या मुलीचे डायनमिक्स कसे हे मला खूप जरा आवड कारण मराठी आणि इक्वली पंजाबी तेवढच हे आहे रूट आजकाल मुलं म्हणजे ते म्हणजे जास्त कोरियन आणि इंटरनॅशनल वेस्टर्न चॉपस्टिक्स खाणे वगैरे तर आय हॅव ट्विन्स म्हणजे मुलगा मुलगी आहेत वीस वर्षाची सो बट आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट मोर ऑफ मराठी दॅन पंजाबी बिकॉज माझा प्रभाव जास्त आहे त्यांच्यावरती समीर वुड वॉन्ट टू यु नो निगेट द फॅक्ट बट दॅट इज ट्रू इफ यू आस्क माय डॉटर राईट नाव शी इज लाईक मम्मा आय लव्ह वगैरे असं तिचं फार चाललेलं आणि आता दिल्लीला आहे त्यामुळे तिला ते प्रकर्षण जाणवतो सॉरी असं काही नाही आहे सॉरी नो फक्त फक्त कॅमेरासाठी आपण एक दिवाळी बिंगू खेळणार मी तुमच्या बरोबर की दिवाळीमध्ये ह्याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही केल्यात हे तुम्ही मला सांगायचं सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीला हातातून फटाके उडवलेत का म्हणजे लहानपणी केलंय काय उडवले उडावले फार असे मोठे मोठे नाही म्हणजे नॉट वगैरे पण ते uh, लढी त्यातला एक छोटासा छोटा असतो ना तो फटाका तो कारण माझे सगळे मित्र वर बॉईज आय वॉज अ कम्प्लीट टॉम बॉय ऍज अ चाईल्ड आय डो आता बघून माझ्याकडे असं वाटणार नाही पण झाडावर चढणे आणि हे काय म्हणतात त्याला मँगोज तोडणे वगैरे हे सगळं फार केले लपून छपून कारण आमची मोठी कॉलनी होती आणि वॉचमन लोकांचं काय काय लक्ष नसायचं मग आम्ही असं कैऱ्या वगैरे तोडून आणि अशा जमा करून आणि पळायचो होती वा फार आहे क्या बा, बात आहे दुसरा बा, प्रश्न आहे की कधी कुठल्या शेजारच्यांनी असा नावडता फर आणून दिलाय आणि तो तुम्ही पुढच्या दुसऱ्याच पाहुण्यांना पास ऑन केला असं कधी केलंय नाही असं कधी झालेलं मला आठवत नाही अच्छा कारण आम्ही सगळं ओके ओके व्हॉट इज युअर फेवरेट थिंग चहा चकली की चहा शंकरपाळी चहा चकली चहा चकली आई शपर आई शपथ कधी असं केलं की फक्त चिवड्यातले दाणेच आपण खाऊन घेतले आणि फक्त पोहे बाकीच्या लोकांना ठेवून गेले नाही नाही असं केलं <laughs> तुम्ही आधीच क्लिअर केलं आय लाईक एव्हरीथिंग यू लाइक एव्हरीथिंग लहानपणी जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या यायचे तर मग त्यांना खुश करायला कधी गायला आहात माय गॉड कम्प्लिटली आणि माझे आई बाबा म्हणजे शो ऑफ करण्यात एक्सपर्ट आहेत म्हणजे आई बाबा सोडा बाजूचे सुद्धा म्हणजे नेबर्स जो ज्यांनी इधर हमारे घर मी गेस्ट आहे कुछ ना कहो गाके बता एक मला आठवते म्हणजे आता हे तुझं हे नाहीये ना फास्ट प्रश्न नाही हा तर मला एक, एक आठवण आहे की यु नो वेन एव्हर आय युज टू पार्क होता आणि माझ्या घरापासून पार्क कॉलनी मध्ये आतमध्ये रस्त्यात ना एक नरेश बहादूर अंकल राहायचे आणि ही युज टू बी यु नो इव्हनिंग सिटिंग आउट ओनली आफ्टर ही केम फ्रॉम फॅक्टरी ही युज टू बी सिटिंग आउट तर मी ना लपवून जायचे की ही शुड नॉट सी मी वायल गोईंग ऑन द रोड ही युज टू अरे इधर इधरा इधरा तेरको याद करा था मैं इधर बैठ जा और कुछ ना कहो लाइन आई आय टू यू नो आय शिट शिट्स केव्हरी डे की ह्यांनी मला बघायला नको रस्त्यातून जाताना म्हणजे इट वॉज लाईक एनी आर्टिस्ट आय एम शुअर कॅन वाउच फॉर दिस कि लहानपणी त्यांना इफ दे वर अ डान्सर डान्स डान्स मी हा दिवाळी मध्ये हा प्रश्न घेतलाच कारण दिवाळीला हमखास पाहुणे यायचे आणि मग ते पाहुण्यांसमोर हे करून दाखव ते असेल किंवा नसेल सो हॅव टू परफॉर्म ओके आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही स्वतः फराळ केला आहे का तयार केलाय का आणि तो कधी फसलाय का Uh, मी खरं सांगू फराळ वगैरे मी एफ, नाहीच केलं कधी अटेम्प्टच नाही केला कारण उगीच कशाला ना आपण एवढी मेहनत अत्याचार का करायचा बाकी आय एम एक्सलेंट इन कुकिंग बाकी सगळं जेवण वगैरे मी खूप अमेझिंग करते नॉनव्हेज पासून सगळं करते आय बेक ऑल्सो व्हेरी वेल पण दिवाळी फराळ आय डोंट नो आय नेव्हर अटेम्प्टेड कारण आईकडून डबा भरून येतो सगळीकडून येतो डबा मग कशाला ना आपण सोटू सो आता ना आपण तुमच्या पुढच्या गाण्याच्या प्रवासाकडे जायचंय पण यार मला त्याच्या आधी एक म्हणायचंय अरे ओ जान्हवीजी हा पी म्हणू मग आता अच्छा okay. <laughs> अरे ओ जान्हवीजी जान्हवीजी व आगेवाला गाणं जो आपको में मे लोग बोलते ते अच्छा ओके मग ते म्हणून दाखवू का म्हणजे कुछ ना कहो म्हणजे मी okay. तुम्हाला असं तुम्ही चाईल्डहूडच्या सगळ्या मेमरीज सांगितलं एक गाणं ज्याच्यामुळे तुम्हाला सतत सगळीकडे ऐकून आणि ते मी तुम्हाला गायला लावून नाही असं होऊ शकत नाही <laughs> तर कुछ ना कहो जे काय पब्लिक का आहेत इथे स्टुडिओमध्ये आहात आम्ही त्याच्याने माझं काय पीटी डी माझ ठीक आहे चलो हो जा कुछ ना कहो कुछ भी ना कहो क्या कहना है क्या सुनना है मुझको पता है तुम हो कुछ ना कहो कुछ भी ना कहो मला इथे आत्ता असं वाटतं आता मला कळते का तुम्हाला सगळेजण सारखं हे गाणं गायला लावायचं व्हेरी <laughs> नाईस आणि आता तुमच्या गाण्याच्या प्रवासाकडे hmm. एका खूप मोठ्या रियालिटी शोचा तुम्ही भाग होता hmm. सो रियालिटी शोच्या आधीच तुमचं गाणं आणि रियालिटी शोच्या नंतरचं गाणं याच्यामध्ये काय फरक दिसला तुम्हाला तुला hmm. सांगू का खूप मराठी गाणी पाठांतर झाली माझी बिकॉज ऑफ द रियालिटी शो आधी म्हणजे काय आपण गाणं ऐकून आणि त्याला यु uh, नो you यू know, पाठ करणे लिरिक्स पाठ करणे वगैरे हा प्रकार कधी झाला नव्हता बट आफ्टर आय थिंक मोर दॅन हंड्रेड सॉंग्स अशी मी पाठ केली फॉर द रियालिटी शो स्पेशली आणि तो जो एक्सपिरियन्स असतो ना तो तुम्हाला खूप uh, म्हणजे खूप काय म्हणतात त्याला ऍज अ सिंगर तुम्हाला खूप स्ट्रॉंगर स्ट्रॉंगर बनवून जातो आणि ते जे शूटिंग टायमिंग असतात म्हणजे माझं तर आय रिमेंबर जेव्हा एपिसोड म्हणजे शूट चालू होतं त्यावेळेला माय किड्स व जस्ट थ्री इयर्स ओल्ड ओके okay, okay. आणि मी म्हणजे आणि फेमसला शूटिंग असायचं अंधेरीहून येणं ऑल द वे आणि वी यूज टू शूट टू एपिसोड इन डे आणि गाणं आम्हाला आदल्या दिवशी मिळायची गाणी जी दोन गायची असायची ती आम्हाला आदल्या दिवशी मिळायची आणि मग ते गाणं पाठ करून आणि घरी जाऊन पातपरीवर थ्री इयर्स ओल्ड ओनली मग घरी जाऊन त्यांचं सगळं करणं खाणं पिणं त्यांना ते झोपले की मग ती गाणी पाठ करणं नेक्स्ट डे मॉर्निंग कमिंग टू द शूट शूट इट अँड देन गो म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता अजूनही म्हणजे अंगार काटायचो hmm. की अरे हाव आय डिड इट बट ते जी पॅशन असतं hmm, hmm. ना एक किलर इन्स्टिंग असते की अरे नाही नाही मला करायचं आहे हे आय वॉन्ट टू डू दिस तर त्यावेळेला त्या एज मध्ये ना ते यू केन ऍक्च्युली यू एन्जॉय यू एन्जॉय दॅट मल्टीटास्किंग प्रोसेस सो खूप मला अजूनही मला आठवण आली की मला खूप मजा येते की यू नो आय डीड दॅट ऍट दॅट टाइम वा वा आणि एखादं गाणं जे त्या काळात जे खूप तुम्हाला आवडून गेलं असेल की जे तुम्ही त्यावेळेला गायलं होतं त्याच्या दोन ओळी ओके एक यमुना जळी म्हणून गाणं त्याच्यासाठी मला नी मिळाला होता वरचा नी म्हणजे आणि <laughs> देवकीताईकडून नी मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्यातसाठी कर, आ यमुना जळी खेळू खेळ खेड़ कन्हैया का लाजता यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता लाजता कन्हैया लाजता यमुना जरी खेळू खेळ खेड़ कन्हैया का लाजता हलती कशा लाटा हलती कशा लाटा फुलतो तो शरीरिक काटा बाई काटा काहो दूर राहता प्रेम गंगा गंगाही वहाता प्रेम गंगा ही वाहता घ्या उडी घ्या का पहाता चलाना बहुूमोल अशि वेर अरसिका का दबरी यमुना जरी खेरु खेर कन्हया का खेरु खेर कन्या का खेरु खेर कन्या का तेव्हापासून ते पक्क आहे सो so, जेव्हाही म्हणजे हे कोणीही वाऊज करू शकेल की जेव्हा जेव्हा वेरे वेर वी टेक युअर नेम जान्हवी प्रभू अरोरा आणि उंच माझा झोका हे गाणं आलं नाही तर असं होऊ शकत नाही म्हणजे मी त्या व्यक्तींपैकी एक आहे की जे ते एक मिनिटाचं टायटल नाही आम्ही अख्खं ते जे पाच मिनिट आणि मला पाठ आहे ते गाणं आय एम व्हेरी प्राऊड अबाउट इट आणि ते म्हणतो ना तो जे गोल्डन एरा होता की जेव्हा टायटल म्युझिक वाजायचं वाजायचं आणि तेवढंच महत्वाचं असायचं सगळ्याच्या स्टोरीसाठी सो त्याच्या मेकिंगची काय आठवण आहे तुला सांगितलं तर पटणार नाही हे गाणं आधी ना जेव्हा होतो होतं चॅनलमध्ये ते रिजेक्ट होऊन आलं होतं म्हणजे oh. हा मी स्क्रॅच बनवलं होता मला आठवतं हा निलेश मोहरीरचं संगीत आहे आणि म्हात्रे अरुण सरांचे लिरिक्स so, आहेत सो निलेशचा मला फोन आला होता की तू कुठे सत्ता त्याच्या घरीच आम्ही स्क्रॅच रेकॉर्ड केलो म्हटलं मी घरी आहे म्हणजे पटकन ये आ, एक गाणं आपल्याला रेकॉर्ड करायचं तर ता मी त्याच्या घरी गेले आणि सगळं शिकून घेतलं त्याच्याकडून गाणं आणि आम्ही रेकॉर्ड आणि ह्याच्यात मुख्य गोष्ट ही होती की दे वॉन्टेड अ वॉइस विच शुड सूट छोटी रमाबाई टू ओल्ड रमाबाई सो यू नो दॅट वॉईस शुड बी सुटेबल तर मग तो म्हणाला की असं असं आहे गाणं आम्ही त्याच्या घरी स्क्रॅच वगैरे बनवलं आणि मी सेंट इट टू द चॅनल आणि नेक्स्ट टू नेक्स्ट डे मला आम्हाला रिस्पॉन्स आला की म्हणजे आपण आम्ही दुसरे पण ट्राय करतोय वगैरे अच्छा, अच्छा, अच्छा. आणि मला इतकं डिप्रेशन आलं बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट सॉन्ग प्रॉपर आय वॉज सिंगिंग विथ निलेश निलेश बरोबर मी टायटल सॉन्ग वगैरे ह्याच्या आधी एक फिल्म सॉन्ग केलं होतं बट uh, हे प्रॉपर टायटल सॉन्ग कधीच केलं नव्हतं आणि निलेश टायटल सॉंग आर सुपर हिट सुपर, सुपर हिट. तर एक मला गिल्ट कॉन्शियस की माझ्यामुळे रिजेक्ट झालं की काय वगैरे यु नो ही सॉन्ग नेव्हर गेट्स रिजेक्टेड ऑल दॅट आणि खूप मी डिप्रेशन मी त्याला सॉरी सॉरी अरे वेडियस का तुझ्यामुळे थोडी असं काही झालंय वगैरे वगैरे अँड देन आय डोन नो वॉट हॅपन आफ्टर टेन डेज वी गॉट अ कॉल बॅक अँड दे सेट की आपण करतोय हे गाणं फायनल आता ते काय झालं तिकडे मला काही गोष्ट माहित नाही इट वॉज आणि देन रेस्ट इज हिस्ट्री ते रिलीज झालं आणि गाणं रेकॉर्ड करतानाच आम्हाला वाटत होतं की आपण हे काहीतरी खूप मोठं करतोय खूप अमेझिंग करतोय एक कुठेतरी ती फिलिंग असते ना दॅट आय गॉट फीलिंग इवन ड्यूरिंग सावर रे मन व्हाईल रेकॉर्डिंग अशी ती फीलिंग येते की हे खूप मोठं होणार आहे काहीतरी आणि त्या गाण्यानंतर मी एव्हरी मराठी हाऊसहोल्ड न्यू माय नेम प्रत्येक मराठी घरात जान्हवी प्रभू अरोरा कोण मला आठवतं ती सिरियल जेव्हा ऑन एअर आली होती त्याच्या महिन्याभरातच मी बँकेत गेलो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अकाउंट होतं माझं मी गेले होते आणि आय युस टू मी फक्त जीन्स आणि टी मध्ये फिरायचे दॅट टाइम तर मी बँकेत गेले आणि माझं असं होतं की सगळ्यांना वाटायचं जान्हवी प्रभू अरोरा म्हणजे टिपिकल असणार अशी साडी किंवा ड्रेस वगैरे घातलेली टिपिकल आणि तर एक काकू होत्या त्या त्यांचा रिंगटोन उंच माझा वाजला वा, वा। आणि मी इतकी खुश काकू तुम्हाला हे गाणं आवडतं असं मी विचारलं हो हो खूप आवडतं तर मी म्हंटल मीच गायलं हे गाणं दॅट फिलिंग की अरे माझं गाणं माझं गाणं कोणीतरी ऍज अ रिंगटोन वापरतंय सी लुकट मी वरून खाली की तू ए सिंगर असं वाटत पिक्चर आहे पारंपरिक पारंपरिक पद्धतीने रमाबाई रानडे यु नो अँड आय वॉज व्हेरी ब्रॅश अँड यु नो व्हेरी दॅट वेज सो माझ्याकडे बघून नक्की तू गायलास मी म्हंटल तुम्हाला गाऊन ऐकू का इट वॉज फनी म्हणजे खूप अशा गोड गोड आठवणी आहेत अशा उंच माझा इतक्या म्हणजे कुठे बाहेर सुद्धा मी कार्यक्रमाला अजूनही जाते आफ्टर सिंगिंग ऑल फास्ट नंबर उंच माझा जोका अजून एकदा गाऊन दाखवा एंड मध्ये अशी डिमांड आहे सांगितलं ना मी झोपेत सुद्धा गाईन इतकं नाही पण जागेपणी तर उंच माझा जोका व्हायलाच पाहिजे चाहूल होती कोवळ्या पावली ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती, होती सय सोवया मनात माझ्या भाचा शय थवकले उंबरात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्या दे भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुली उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका ये बात है ये बात है मला पुढच्या पण ओळी इतक्या आवडतात ना आणि ते इतकं सुंदर तुम्ही गायलात ना की आरुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ही ताची जपता झाले घराचे नेवळा झिजे पायरी होऊन जन्म जन्मचंदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझं झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका आज मला माझ्या कंपनीच्या लोकांना सांगायचं की मला आजचा पगार देऊ नका <laughs> <laughs> oh, sweet. Thank you. My day is sorted. <laughs> थँक यू सो मच म्हणजे एक गाणं ज्याच्या इतक्या छान मेमरीज आहेत ते असं प्रत्यक्ष ऐकायला मिळतं इतक्या सुंदर पद्धतीने वा 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 क्या वा ते सो जसं उंच माझं झोकाची ही गाणी म्हणजे इज युअर सिग्नेचर थिंग तसं मितवाच्या गाण्यांबद्दल आपण बोललो नाही तर होणारच नाही आणि मिरची अवॉर्ड असेल किंवा स्टेटचं अवॉर्ड असेल त्या गाण्यांसाठी तुम्हाला मिळालंय शंकर महा शंकर हेसन लॉईनी त्याचं म्युझिक केलेलं आहे सो त्याच्यातली एखादी आठवण जी ती आतापर्यंत तुम्ही कुठेच शेअर केलं नाही अशी काय आहे का एखादी त्याच्यात शंकर एसान लॉय आणि निलेश मोहरी दोन्ही म्हणजे सावरे मना इज निलेश मोहरी सॉन्ग आणि बेड्या मना जे आहे त्याचं टायटल सॉंग आहे मित्र तुझं दॅट इज शंकर एहसान लॉय तर मी तुला शंकर सरांबरोबर काम करायची ती तो जो आठवण होती ती दॅट आय विल शेअर की uh, मला जेव्हा स्वप्नाजीने घेतलं हे सावरे मना रेकॉर्ड झालं होतं खूप मस्त अमेझिंग गोड झालं होतं आणि त्याच्यानंतर मग एक, एक स्वप्ना वाघमारे जोशी ज्या डिरेक्टर त्यांचा फोन आला की अगं एक अजून एक गाणं करायचं आपल्याला डुएट आणि ते शंकर हेसान लॉय करतायत आणि दॅट इज अ डुएट विथ शंकर महादेवन ते ऐकल्यावर मला असं एकदम हातपाय माझे कापायला लागले ना म्हटलं काय सांगताय मॅम तर म्हणे येस येस ये यू हॅव टू सिंग विथ देम अँड यू यू बीन कॉल टू देअर स्टुडिओ hmm. तर मग तू अशी अशी जा मी सकाळी देवाकडे दिवा वगैरे लावून अगदी <laughs> <laughs> प्लीज देवा आज माझं गाणं खूप छान होऊ देत आणि त्यांना खूप आवडू देत वगैरे असं सा सांगून <laughs> गेले तिकडे गेले आणि शंकर सर हाय वगैरे म्हटलं मी त्यांचे पायाला वगैरे हात लावला आणि म्हटलं सर आय एम अ ह्यूज फॅन आणि आज म्हणजे आय काँट बिलीव दिस डे इज युअर वगैरे अरे अरे युल डू गुड युल डू गुड वगैरे आणि मग मी गायला सुरुवात केली तर म्हणजे असा तो स्टुडिओ म्हणजे असे काच अशी मी गाती आहे तिकडे मागे एहसान सर लॉय सर देवर एहसान सर ऑन गिटार लॉय सर ऑन कीबोर्ड असं ते बसून आणि इथे शंकर सर सोफ्यावर बसले होते ऑन like हिज फोन लाईक दिस असे असे हां आणि हां हां सिंग 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 वगैरे आणि गाणं मला त्यांनी ऐकवलं होतं आधी सो मला ते गाणं hmm. you know, मी आय मीन पाठ झालं होतं आणि मग मी गाते आणि ते असे फुला फोनवर आणि मी मध्ये ह्यांना बहुतेक आवडत नाहीये आणि हे काय कळतच नाहीये कळायला मार्ग नाही बिकॉज यु नो जनरली यु मी निलेश बरोबर खूप काम केलंय मी अधूत सरांबरोबर खूप काम केलंय आणि मी वेन दे आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मी ना त्यांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वर मला कळतं वेदर दे आर लाइकिंग हे तर काहीच एक्सप्रेशन देत नाहीयेत हे फोनवरती म्हटलं झालं गणलंय गणित आपलं आणि हे गाणं काय आपल्याला आता फायनल मिळत नाहीये झालं रेकॉर्ड अख्ख वगैरे आणि मध्ये ते सांगायचे हा अभि से ऐसा उपरलेलो आणि मग ते गाऊन दाखवायचे सांगायचे मला असं असं गा झालं गाऊन वगैरे आणि मी बाहेर आले म्हटलं की आणि फुल डिप्रेशन मध्ये हा अरे काय नाही आवडलं वगैरे वाह बहुत अच्छा गाया आपने असं वगैरे मला म्हटलं सर लेकिन आप तो आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब यू वायल सिंगिंग सो यु नो आय जस्ट वॉन्टेड की मला फार इनपुट्स द्यायचे नव्हते आय वॉन्टेड टू सी हाव यू आर सिंगिंग द सॉन्ग आणि त्याच्यामध्ये जे मला वाटत होतं ते मी तुला सांगत होतो अँड यू आर सिंगिंग आणि खूप हाय आहे ते खरं हाय पिच आहे गाणं सो अमेझिंग म्हणजे मला तो एक्सपिरियन्स इतका अजूनही माझ्या अंगर यु नो शहारा काटा येतो की दॅट ही बहुत अच्छा गाया आपने मतलब सर आपको पता नहीं अभी मेरा सिर्फ रोना निकलने वाला था <laughs> तो बड़े मैं कोई गुंडा बदमाश हो गया मेरे से क्यों डरे हुए वो म्हटलं नाही सर वो एक डर नाही होता है, वो रिस्पेक्ट हुँ, रुपी हुँ, डर होता है सो आई कि घर में, <laughs> में। <laughs> हसायला लागले नंतर फोटो वगैरे पण काढला आणि नंतर तर काय ते गाणं खूपच गाजलं अँड आणि खास करून शंकरजी तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा हे गाणं परफॉर्म केलंय तर बर ते काय सोनूजी काय हे लोक आयती कधी कोणती ताण घेतील कची वगैरे सांगत येत नाही सांग सो असं म्हणतो एक फुल टॉस बॉल कधी कधी गुगली पडेल सरांचं सा तर म्हणजे मी तुला सांगते ते असे गातात ना की तीन व्हेरायटीज वगैरे व्हेरिएशन गातात आणि अभी इसमें ये रख सकते हो या ये रख सकते हो या रे ये रख सकते हो वगैरे हा तुम्हाला जे पाहिजे ते आणि ही रिमेंबर्स की म्हणजे तुम्ही काय वेरिएशन घेतलं दिस वॉज अ म्हणजे एक हिंदी सॉन्ग खूप आधी रेकॉर्ड ती फिल्मच रिलीज नाही झाली त्यांच्याबरोबर इट सो आय गॉट द चान्स टू सिट अँड लिसन टू हिम आणि वेन ही केम अगेन टू म्हणजे ते फायनल गाणं झाल्यानंतर त्यांना ऐकवायला बोलवलं तेव्हा म्हणजे अरे तुमने वो दुसरी वाली वेरिएशन रखी नाही ये वाली रखी क्यों म्हणजे ही रिमेंबर्स की म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड काय वेरिएशन्स घेतल्या कुठली तान घेतली होती आणि त्याच्यातली कुठली ठेवली आहे म्युझिक डिरेक्टरने ते पण त्यांच्या लक्षात आहे मग हे जिनियसेस आहेत ना म्हणजे आपण ह्यांच्यापर्यंत पोचेस तर मला असं वाटतं की नेक्स्ट लाईफ टाईम मे बी आय डोंट नो अगदी so, अगदी बरोबर आहे सो so, पहिल्यांदा अर्थातच जे शंकरजींबरोबर ते घेऊत आणि मग सोनूजींबरोबर जे गाणं त्याच्या तर वेगळ्या आठवणी मला घ्यायच्या आहेतच सो पहिल्यांदा मित्राणं होऊन जावना स्वतःशी सरींचा ऋतुवे गळा भिजल्यावरी प्यास का उरे मागे फितुरमन मन मनभावरे आतुर सावरे हो स्वप्नांप्रमाणे पण खरे त्याला काही नाव नसावे तु हिरे माझा मितवा नात्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा विड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे वेड्या म्हणा सांग ना व्हावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे धुक्यात जशी चांदणे मुख्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे त्याला काही नाव नसावे तू रे माझा मित्रवा नात्याचे काही बंधन व्हावे तू वा वा कमाल कमाल <laughs> सो शंकरजी बद्दल आपण बोललो सोनू निगम तुम्ही आधी पण काम केलेलं आहे आता सुद्धा काम केलेलं आहे सो त्यांच्या वर्किंग स्टाईल मध्ये तुम्हाला काही फरक जाणवलाय की एक जेव्हाही भेटतो हो, तेव्हा त्यांच्याकडनं नवीन शिकण्याचं काय त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव uh, सोनू सर इज काय सांग सिलेबस आहे ते खूप अख्खं आणि त्यांच्याकडून म्हणजे मी ते ना प्रत्येक वेळेला गाणं जेव्हा ऐकत असतात ना त्यावेळेला लिरिक्स तर असतात त्यांच्यासमोर तर वरती ना काहीतरी असे मार्किंग करतात जे फक्त त्यांना कळत आपल्याला आपल्याला कोणाला कळणार नाही काय आहे एक्झॅक्टली आणि त्या त्या ठिकाणी त्यांना जसं वेरिएशन पाहिजे त्यावेळेला ऐकताना गाणं ऐकताना त्यांना ज्या ज्या वेरिएशन सुचतात त्या तिकडे त्या अशा छोट्याशा खुणा करून लिहून ठेवतात आणि वेन ही गोज ऑन द माईक माय गॉड म्हणजे अनादर लेवल असतं त्यांचं जे काय आणि ॲज आय टोल्ड यू तीन चार व्हेरिएशन्स असतात आणि त्यातलं एखादं तर सांग जो चाहिए वो लीजिए म्हणजे काय लेवल रियाज असेल त्या माणसाचा आय डोंट नो काय बट इट्स अमेझिंग टू लिसन टू सच लेजेंड्स सिंग लाईव्ह इन फ्रंट ऑफ यू खूप शिकायला मिळतं खूप खूप काय शिकायला आय तो ऑलवेज इन्सिस्ट की म्हणजे असे कोणी सिनियर आर्टिस्ट गात असले की मी म्युझिक डिरेक्टर्सना प्रोड्युसर्सना इन्सिस्ट करते की प्लीज मला बोलवा मला तिकडे बसून ऐकायचं कारण आता आजकाल काय झालं काय काय वेळेला वेगवेगळ्या uh, वेळेला जेव्हा जेव्हा वेळ असेल सिंगर्स ना ते येऊन रेकॉर्ड करतात तो, together, तो जमाना राहिला नाही आहे की यु नो एव्हरीबडी इज टुगेदर अँड सिंगिंग टुगेदर म्युझिशियन्स सुद्धा बरोबर आहेत तो नाही आहे जमानात सगळ्या वेळेप्रमाणे येतात आणि रेकॉर्ड करतात पण मी इन्सिस्ट करते की मला वसायचं आणि मला ऐकायचंय गाताना सो खूप मस्त इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स टू लिसन टू आणि आता त्यांच्यावर तुम्ही सुपारी फुटली हे गाणं त्या गाण्याबद्दल सांगा ना हा सांगते ना तुला गाण्याच्या नंतरची एक आठवण सांगते त्यांचा फोन आला होता मला त्यांनी ही हॅज वर्क विथ माय हसबंड समीर सो समीर कडून नंबर त्यांनी मुद्दाम घेतला त्यांना कळलं की जान्हवी प्रभू अरोरा गायली म्हणजे ही समीर अरोराची बायको आहे ही कॉल्ड समीर ही टूक द माय नंबर फ्रॉम हिम अँड ही कॉल्ड मी अँड स्पोक टू मी आणि म्हणाले की किती गोड गायली आहेस तू मी फोन मध्ये रडणार होते आनंद म्हणजे मी आय हॅड नॉट एक्सपेक्टेड दिस सोनू सर कॉलिंग हिम सेल्फ अँड यु नो सेईंग दिस सो खूपच दैवी अनुभव म्हणजे लिस्निंग टू हिम ऑन द फोन कॉम्प्लिमेंटिंग यू Uh -huh. आता मी गाणं म्हणते सुपारी पुढील येस yes. नकळत हात तुझा हाती आला माझ्या नकळत हात तुझा हाती आला माझ्या वाजला अंतरी झरू जरूब जणू बँड माझ्या वाजला अंतरी जणू बँड बाजा सात जन्माची कशी ही कैना कोडी सारी सुटली रे सुटली रे सुटली सात जन्माची कशी ही कैना कोडी सारी सुटली रे सुटली रे सुटली सुपारी फुटली सुपारी फुटली सुपारी फुटली सुपारी फुटली या बात आहे या बात मला माझी खात्री आहे की ह्याच्या पुढचे जे काही एंगेजमेंट आणि ह्याची जी रील्स असतील वरती हे गाणं कन्फर्म म्हणजे कन्फर्म वापरलं जाईल <laughs> गोईंग आहे मला एक तुमचं ते गाणं आहे जे खूप मला पर्सनली खूप आवडतं आय डोंट नो की तेवढ्या लोकांनी तेवढ्या बारकाईने ऐकलंय की नाही ते म्हणजे फुगे फिल्म मध्ये गाण्याला कळत इतकं सुंदर आहे ना ते सगळं त्याची काय आठवण आणि त्याच्या दोन ओळी नक्की तुमच्याकडनं ऐकायला निलेश आवडतीलच संगीत आहे आणि इतकं म्हणजे ते गाणं ऐकताना ना कारण ते त्याचं की वर गोइंग टू शूट इट ऑन माउंटेन्स आणि ते यु नो तर ते निसर्गाशी असं मॅच करणार असं गाणं हवं तर त्याच्यामध्ये इफ यू रिमेंबर ते फ्लूटचा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये की बटरफ्लाय चा फील ते कम्पोज करताना म्हणजे मला ना काय करायला वाटतं निलेश जिनियस आहे तो जो इतका विचार करतो कम्पोज करताना की मला तो फील आला पाहिजे बटरफ्लाय फ्लाईंगचा फील आला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो ते गाणं केलं होतं अँड गाताना ऑफकोर्स मी अँड स्वप्नील स्वप्नील बरोबर मी आधी पण सावर रे मना म्हण किंवा कित्येक गाणी म्हटली आहेत बट इतकं रिफ्रेशिंग होतं ना हे गाणं गातानाच आम्हाला वी रिअली हॅड अ ब्लास्ट सिंगिंग दिस सॉन्ग द फिल्म वेल ते गाणं खूप लोकांनी ऐकलं की आय डोंट नो बट इट्स इवन वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स कारण मला जेव्हा जेव्हा आमच्या म्युझिक लॉग मध्ये हे गाणं येतं ना दिस इज द वन सॉन्ग की जे ज्याला मी स्वतः फुल आवाज करतो आणि मी ते गाणं कन्फर्म ऐकतो सो त्याच्या दोन ओळी तुमच्याकडनं मला प्लीज ऐकायचे प्लीज येस नकळत कासे घडते नजरे लहान नजर भिडते नकळत कासे घडते नजरे लहान नजर भिडते अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा काही कळे तुला काही कळे मला काही कळे तुला ही करे मला मला छान काय वाटतं की जेव्हा एक गायक त्याच्या आवाजाबरोबर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो ना ते मला बघायला ऐकायला खूप आवडतं आणि रिसेंटली मी तुमचा एक वेगळा प्रयोग बघितला okay. की तुम्ही एक राग घेता किंवा एक म्युझिशियन घेता आणि त्याच्या दोन गाणी एखादं मराठी गाणं असतं एखादं हिंदी गाणं असतं सो हे करायला किती अभ्यास लागतो आणि त्याचं एखादं एक्झाम्पल एक ऐकायला नक्की आवडेल मला अभ्यास म्हणजे काय नीड टू नो क्लासिकल म्युझिक हिंदुस्थानी क्लासिकल पण मजा म्हणजे मला अशी वाटते की एकाच रागात आणि त्याच सुरावटीत किती वेगवेगळी गाणी कंपोज केली करून ठेवली आहेत मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सो so, एक राग यमनच घेते राग यमन मधली दोन गाणी म्हणते नक्की कारे दुरावा कारे अबोला अपराध काय झाला कारे अबोला कारे दुरावा अपराध काय झाला जीवनात ही घडी अशीच राहू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी राहू दे मलाही आता हेच म्हणायचं की जीवनातली ही घडी अशीच राहू दे कारण इतकं सुंदर गप्पा इतकी सुंदर गाणी चालू आहेत पण आपल्याला गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे यायचंय आणि मला तिथे काही जे तुमच्या बोलण्यात ना मला ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवल्या की काही तुमच्या बरोबरची गायक मित्रमंडळी असतील किंवा जसं निलेश मोहरी सारखा एक म्युझिशियन असेल ह्या लोकांचं योगदान खूप आहे सो so, तुमच्या ह्या सगळ्या जवळच्या त्यांच्या त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही गाता तेव्हा हो, ते काय अनुभव हो ते ऐकायला मला नक्की आवडेल आणि ह्याच्यात तुम्हाला तो माणूस म्हणून कसा उलगडत जातो तो कलाकार डेफिनेटली तुला एक किस्सा मी निलेश बद्दल पण सांगते एक अवधूत सरांबद्दल प्लीज 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 कारण ह्या दोघांमध्ये बरोबर मी मॅक्सिमम काम आहे बरोबर Uh, निलेश मोरे म्हणजे तुला माहिती आम्ही फिल्म गेली होती जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हो, हो, हो. Uh, त्याच्यामधलं एक पंजाबी गाणं होतं एक त्याच्यामध्ये दिल हारिया म्हणून हा तर ते गाणं कारण त्याच्यात ते एक टिपिकल तो पंजाबी कारण जी मेन लीड होती हिरोईन ती पंजाबी होती सो so, तो बाज हवा होता आणि यु नो सो त्याने जवळजवळ मी तुला सांगते पंजाबी गाणी ऐकून दहा का अकरा गाणी केली होती कंपोज केली होती आणि प्रत्येक वेळेला तो स्वतःच स्क्रॅप करायचा नाही नाही हे आणि मला प्रत्येक प्रत्येक जे जे तू बनवले होते त्याने कॉम्पोजिशन मला आवडायचे म्हणजे काय छान झालं मस्त बोल नाही ग तो ती मजा येत नाही ती मजा येत नाही करून त्याने अकरावं जे आहे कॉम्पोजिशन ते त्याने फायनल केलं सो म्हणायचं माझं हे की यु नो वेन यू आर डुईंग समथिंग एज अन आर्टिस्ट एव्हरी व्हॉट एव्हर यू कम्पोज ऑर मेक ऑर क्रिएट ती तुमची बेबी असते यु नो टू डिस्कार्ड इट अँड टू स्क्रॅप इट कम्प्लिटली यू नीड सो मच ऑफ जिगरा खरंच खरंच कारण कारण तुम्ही स्वतःच काम डावलताय स्वतःची एवढ्या काळाची मेहनत हो म्हणजे नाही मला जोपर्यंत ते परफेक्ट नाही फील येत इफ यू रिमेंबर दॅट सॉंग मी एक ओळख प्लीज प्लीज दिल हरे दिल तुला hmm, आठवलं मा, का ते हे गाणं होतं आणि म्हणजे मला खूपच कौतुक वाटायचं की हे असं कसं जमत ह्याला म्हणजे सो अशा लोकांबरोबर पत्की काकांबरोबर मी काम केलं आहे पत्की काका इतकं म्हणजे ही इज व्हेरी स्ट्रेट म्हणजे आवडलं तर चांगलंय नाही तर काय गातेस आज तू असं वगैरे पण बोलतील दॅट मच ब्लंड अँड इतकी मजा म्हणे गोड गायला तर छान गायलीस मस्त hmm. गायलीस आणि काय गातेस बाबा तू आज काय तुझं काय मूडच नाही वाटतं असं वगैरे बोलतील काहीतरी सो जिनियस म्हणजे हे अवधूत सर अवधूत सरांकडून मी एक गोष्ट शिकले की नो अर्लियर वेन आय यूज टू सिंग समोर गाणं असलं ना की hmm. यू रीड द लिरिक्स अँड यू सिंग मग काय होतं त्याच्यामध्ये तुम्ही जी गाण्याची इमोशन आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या एस्पेशली फॉर फिल्म्स की ते जे कॅरेक्टर आहे की ते कुठल्या एज ग्रुपमध्ये आहे त्या कुठल्या मनस्थितीमधून ते आत्ता जात आहे hmm. या ऍट दिस जंक्चर वेन दिस सॉंग बरोबर ऍट द सेम टाइम कुठे आहात तुम्ही दॅट फील तर तो जो सगळं आहे यु नो टू एक्सप्रेस ऑल दॅट तुम्हाला गाणं आधी पाठ पाहिजे तुम्ही जर गाणं बघत बघत गाल गात असाल तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता तुम्ही कंप्लीटली hmm. घुसू शकत नाही गाण्यामध्ये hmm. सो hmm. so, त्यांनी मला शिकवलं कधीही लक्षात ठेव जेव्हा तू गाणं गायला जाशील लिरिक्स आधी पाठ करून घे अँड देन यू कॅन इमोट कम्प्लिटली बरोबर बरोबर बर, मग तुला वेगळा टोन पण काढायचा मी वेगवेगळे वे टोन पण मी ट्राय करते आय ऑलवेज ट्राय टू सिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणजे मी पुणेरी मिसळ वगैरे सारखी गाणी नेझल टोन वगैरे मी खूप मला खूप मजा येते असं वेगळं काहीतरी ट्राय करायला किती तुमचा हो मला इनफॅक्ट मला अमित राजने मला एकदा सांगितलं होतं की छप्पत घे तुझं गाणं करून कारण ही वॉज कमिंग फ्रॉम समवेअर आणि ते रेडिओवर वाजत होतं गाणी आणि शेवटी हे गाणं जा, म्हंटले जान्हवी प्रभू अरोरा ए चल काहीतरी काय असं वगैरे तसं झालं होतं आणि मेट मी आ, ही सेट की पुणे तू हो चल खट्ट बोलू नको शपथ घे म्हटलं अरे शपथ काय मी तुला गाऊन दाखवू शकते मी आता म्हटलंय ते हा मग ते ट्विक केलं असणार काहीतरी म्हंटल नाही आणि मी त्याला गाऊन दाखवलं नाही जलत ते गाणं म्हणजे ते इतकं परफेक्ट झालं ना की साधारण हिमांगी कवी गाते जेवढं फिट झालं तिच्या ह्याला ते येस येस स्व आता तुम्ही मुंगेनच आखर तर टाकलेली आहे सो अभि आपू गाणा पडे का आहो मी पुण्याची पुणेरी मिसळ जीव हा माझ्यात तुमचाही फसेल लाडाची मिसळ जीवाची मिसळ आय डोंट रिमेंबर द लिरिक्स राया पुणेरी 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 मिसळ पुणेरी 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 मिसळ <laughs> <अरे। laughs> so, पुणेरी मिसळचे फॅन्स आज आपल्याला मिळालेलं आहे गायलेलंय गायलेलं आहे ते गाणं सो जे लोक पुणे नाशिक मिसळ जे काय वाद घालतात आमच्याकडे पुण्याचं मिसळीचं गाणं जान्हवी प्रभू तेवढं लक्षात घ्या आणि आम्ही रेकॉर्डिंगच्या मध्ये खूप मजा करतो खूप मजा खूप मजा करतो कारण सगळे आम्ही मित्र बिकॉज यु नो इट्स लाइक वेन यु आर यू शेअर द सेम पॅशन तर ती एक वेगळीच एनर्जी क्रिएट होते स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओ सिंगिंगचा म्हटलं ना असं एक मजा असते की व्हॉट एव्हर यू सिंग यू डोंट नो आता ऑडियन्स पर्यंत पोचलेलं नसतं ते एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर येईल आणि मग नंतर त्याचं रिॲक्शन रिस्पॉन्स जे काय असेल ते आता या क्षणी आपणच आहोत स्टुडिओमध्ये आणि आपणच मजा करतो आणि आपल्यालाच मजा येते खूप इट्स नॉट लाईक शो की तुम्ही आत्ता गायला आत्ताच तुम्हाला चपला पडल्या किंवा तुम्हाला हार मिळाले सो ती मजाच वेगळी असते यू डोंट नो आवडेल की नाही आपल्याला आवडतंय बाबा आपण मजा करतोय खूप आपण एखादं गाण्याचे अवधूत बरोबर गायला असेल ते अम्पोज सरांबरोबर मी केलेलं पहिलं सगळ्यात पहिलं गाणं म्हणते हम्म प्रेमात पडतो जो एकता जाता पण सावरलो तुझा होता होता He vera ahena, he oda ahiji, tikoda ahena, na 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 na, shara 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 na 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 na, shara na 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 वा कमाल कमाल आता एवढी कमाल कमाल गायला त्याची आठवण आठवण म्हणजे आय वॉज जस्ट आउट ऑफ सारेगम सारे मधून आणि अवधूत सर मला आठवत तेव्हा ही वॉज द जज आणि म्हणाले होते की तू जेव्हा ह्याच्यातून बाहेर निघशील ना तेव्हा आपण एक गाणं करूया बिकॉज तुझा व्हॉइस आणि जो टोन आहे तो रेकॉर्डिंगसाठी साजेशा आहे आणि इट्स लाईक काय म्हणतात टोन टोनल क्वालिटी आहे तुझी रेकॉर्डिंगसाठी आणि वेन यू सिंग इन फिल्म तुझी त्याच्यावर अरोरावी चालेल असं सांगितलं होतं अँड वेन हे फिल्मच चालू होत uh, कोण सिंगर वगैरे तो ही कॉन्टॅक्टेड मी की स्टुडिओमध्ये ये आणि मला ना सर्दी खोकला झाला होता वाईट मी म्हटलं यार माझं पहिलं गाणं आणि मला सर्दी खोकला झाला मी ते काय वाफ वगैरे घेऊन आणि स्टीम वगैरे करून आणि गागलिंग करून पोचले स्टुडिओला आजीवासन स्टुडिओला आणि मी म्हटलं अधू सर मला खूप सर्दी झाली आहे आय एम गोईंग टू ट्राय माय बेस्ट पण बघू देवावरती सोडते मी हरकत नाही ग तू गा आपण बघूया काय होतंय ते गायले मी गाणं अख्खं पापाईला पाठ केलं गाणं गायले आणि आफ्टर आय फिनिश द रेकॉर्डिंग बाहेर आले मी आणि अबुल सर म्हणाले की हे बघ जानवी असा इतकं सुंदर गाणं झालेलं आहे की यू शुड ऑलवेज हॅव सर्दी खोकला <laughs> <दालेला असला पाएगे। laughs> वा वा कमाल कमाल सो मला गप्पांच्या शेवटाकडे यायचं आणि एक विचारायचं की आपण वेगवेगळी गाणी गात असतो पण आपल्या आपल्या कलाकारांना एक भूक असते की हे मेरकू मॅनिफेस्टेशन आहे सो असा एखादा गाण्याचा प्रकार की जो तुम्हाला अजून खूप एक्सप्लोअर नाही केला आणि करायचा असं काही आहे का वेस्टर्न गाणी मला आय मीन आय कॅन सिंग वेस्टर्न मला मजा येते गायला सो जर कोणी संगीतकार ऐकत आहेत तर प्लीज मला वेस्टर्न गाणी द्या गायला बिकॉज आय वॉन्ट टू ट्राय इट आउट की हाऊ अँड आय ऍक्च्युली साऊंड गुड इन वेस्टर्न करेक्ट ते आता मी पाहिलं शानानाच्या वेळेला आम्हाला कळलं की यू कॅन ऍक्च्युली सिंग वेस्टर्न सॉन्ग व्हेरी नाईस आणि मला फार गायला मिळत नाही वेस्टर्न गाणी सो आय वुड रिअली लव्ह टू ट्राय वेस्टर्न काइंड ऑफ अ सॉंग सो दॅट्स युअर मॅनिफेस्टेशन सो जर झालं तुमचं गाणं मॅनिफेस्टेशन मला रहमान सरांसाठी गायचंय म्हणजे मी एक गायलंय त्यांच्यासाठी पण ते गाणं काय आलं नाहीये बाहेर वगैरे आय वॉन्ट टू सिंग प्रॉपर फुल फ्लेजेड सॉन्ग फॉर रहमान सर वाम एम क्रीम सर तर म्हणजे म्हणजे ही अशी नाव आहेत ना की ही पंढरी आहे हो 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 so एक बार पे मत्था टेक मके आण आहे खतम सो खरं तर मला या मैफिलीची सांगता करायचीच नाहीये पण तरी सुद्धा सांगता करताना एक गाणं जे आपण इतक्या वेळा मग आपल्या गप्पांमध्ये आलो ते म्हणजे सावर रे कारण मला सावरण्याची खूप गरज आहे की ही मैफिल संपतीये तो रे होऊन जाऊ दे आणि मग आजची ही मैफिल संपूया सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे हे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे सावळ्या क्षणांचे भरून घनाचे थिंबावले झेलताना सावर रे हो, सावर रे ऐ मना सावर रे सावर रे सावर रे एकदा सावर रे भान उरले ना जगाचे ना स्वताचे सोहरे हे जाणी वांचे नेणी वांचे फितूर जाले रात दिन तू सावर रे हो रे ही मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे कमाल 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 खरंच काय म्हणतो ना मन भरलेलं नाहीये खरं तर पण तरी सुद्धा कुठेतरी वेळेची लिमिटेशन आहे त्यामुळे थांबावं तर लागणारच आहे सो मिरची मराठीवरचा आजचा हा जो आपला दिवाळी पहाटचा एपिसोड आहे तुम्ही इथे थांबवतोय पण ह्या अख्ख्या ह्याच्यात ना मला एक जी गोष्ट रिअलाइज झाली ना की सात सुरांचं एक गाणं आपण ऐकतो गुणगुणतो पण त्याच्या मागे तुमची जी मेहनत आहे आता कोणकोणत्या प्रसंगातलं तुम्हाला जायला लागतं फिजिकल मेंटल इमोशनल आणि ह्याच्यातनं पार होऊन सुद्धा जेव्हा ते इतकं मेलोडियस आणि इतकं इमोशन्सनी ओतंपूर्वक गाणं आम्हाला ऐकायला मिळतं ना सो मला असं वाटतं की जे एक ऍक्टरचं कसब आहे ना तेच तुमचं की तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती इमोशन डिलिव्हर करणं इज इम्पॉर्टंट थिंग आणि मला असं वाटतं की आजच्या मैफिलीतनं माझं जे काय आउटकम आहे ते हे की कम वॉट मे तुमचं काय हे असेल जेव्हा तुम्ही रसिकांच्या समोर आहात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती ती इमोशन आणि ती स्माइल पाहिजे सो ह्याच आउटकसह मी आता इतन कलटी मारतो आहे पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये सांगा आणि मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो मग मा जानी मॅम्छा द्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ओव्हर <laughs> <वो> टू <टीव> यू मॅम <laughs> तुम्हा सर्व रेडिओ मिरचीच्या सर्व श्रोत्यांना आणि बघणाऱ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू थँक्यू